भंडारा जिल्ह्यामध्ये सलग काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे वैनगंगा नदीनं आता आपलं पात्रही सोडलंय. मडगी ते ढाबा मार्गावर पाणी आलंय आणि जवळपास 25 गावांचे संपर्क त्यामुळे जिल्हा मुख्यालयाशी तुटलेला आहे. पावसामुळे आतापर्यंत 25 गावं ही संपर्कहीन झालेली आहेत आणि काय नेमकं या ठिकाणची परिस्थिती आहे याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रवीण तांडेकर यांनी. भंडारा जिल्ह्यात मागील 2 दिवस पावसाची संततधार सुरू होती त्यामुळे वैनगंगा नदीने आपली धोका पातळी ओलांडलेली आहे. वैनगंगा नदीची धोका पातळी 245.50 इतकी आहे, मात्र आज घडीला 247.82 इतकी धोका पातळी झालेली आहे. त्यामुळे गोसीखुर्द धरणाचे 33 दरवाजे उघडण्यात आलेले आहेत, तरी पण वैनगंगा नदीने आपला पात्र सोडलेला आहे. ह्या आपण ज्या ठिकाणी सध्या उभे आहोत तिथून वैनगंगा नदी हे 2 किलोमीटर अंतरावर आहे, मात्र त्याचा वैनगंगाचा पाणी हा आपण पक्ष रस्त्यावर आलेला आहे. पुढे जवळपास 25 ते 30 गाव आहेत त्यांच्या जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटलेला आहे, ते जिल्हा मुख्यालयाला येऊ शकत नाही. एकंदरीतच रस्त्यावर पाणी साचल्यामुळे संपूर्ण गावाला पाण्याने वेढा दिलेला आहे, त्यामुळे कुठेतरी नागरिक गावामध्ये ज्या घरांमध्ये पाणी शिरणार होतं त्या ठिकाणच्या लोकांना जिल्हा प्रशासन रेस्क्यू करून सुरक्षित स्थळी हलवण्यात आलेले आहे. एकंदरीतच पावसाने उसंती घेतली असली तरी आता हा जो पुराचा पाणी आहे कधी ओसरेल आणि नागरिकांना कधी सुटका मिळेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. प्रवीण तांडेकर, झी मीडिया, भंडारा. लाल मातीतली कुस्ती म्हणजे